विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सिंधुताईंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या एकूणच वागण्यामधलं जे वात्सल्य होतं, कोणालाही आपली आई आहे असं सहज वाटावं अशा प्रकारची माया त्या प्रत्येकाला देत होत्या. त्यामुळे आज खरोखर एक माता आपल्यातनं निघून गेलीय. समाजातल्या शेवटच्या माणसाकरता काम करणारी एक अशा प्रकारचं मातृतुल्य व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलंय. खरं तर त्यांच्याबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे. आणि अशा त्यांच्या अचानक निघून जाण्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे 18,466 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालंय, तर मुंबईमध्ये 10,860 बाधित आढळलेत. राज्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत असून ती चिंताजनक बाब आहे, मात्र राज्य सरकारचा कारभार हा संथगतीनं सुरू आहे अशी टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली आहे. राज्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर त्या बोलत होत्या. आढावा बैठकीला बोलावून सुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहिले नाहीत, याबद्दलही त्यांनी नाराजी बोलून दाखवली. कोरोनाच्या नव्या राज्यव्यापी निर्बंधांबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यासंदर्भात महत्वाची बैठक बोलावली आहे. राज्यासाठी नवे आदेश लागू करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांचा होकार आल्यावर नवे निर्बंध लावणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कॉलेज बंद करावीत अशी भूमिका कुलगुरूंनी मांडल्याची माहिती आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली आणि यामध्ये कॉलेज बंद करण्याच्या बाजूनं सूर लागल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय. त्यामुळे शाळांपाठोपाठ आता कॉलेजेस सुद्धा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये नो वॅक्सिन नो एंट्री नियम लागू करण्यात आलाय. पालकमंत्री अजित पवारांनी हा कठोर निर्णय घेतलाय. मास्क न घातल्यास 500 रुपये दंड असणार आहे, तर मास्क न घालता थुंकल्यास 1,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. छत्रपतींचा विचार म्हणजे